त्यांच्या मार्गदर्शनाची आपण सर्वजण वाट पाहतात. सध्या देशाच्या कोट्यावधी जनतेच्या मनातले डॉक्टर काम पाहणारे दसरावजी, मुख्य प्रवक्ते नवाबजी, उपस्थित असलेल्या आपल्या मुंबईच्या नगरसेविका डॉक्टर शहीदांनी, सर्व सन्मान्य व्यासपीठ, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेले आमचे सर्व डॉक्टर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, रविवारचा दिवस असताना सुद्धा खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आला, त्याबद्दल आपलं सर्वांनी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजेने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 18 वर्षापूर्वी झाली. सुरुवातीपासूनच डॉक्टर भुले यांनी डॉक्टर सेलमध्ये लक्ष घातलं. ज्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आम्ही आदरणीय साहेबांच्या आशीर्वादातून सत्तेवरती होतो, त्या कालखंडामध्ये डॉक्टर भुले यांनी प्रभावीपणाने काम करत राज्यभरामध्ये असलेल्या डॉक्टरांच्या वेगवेगळ्या समस्या सोडून घेण्याच्या दृष्टीने अजितदादांकडे, कधी दिलीप वसे पाटील साहेबांकडे, जयंत रावांकडे सातत्याने आग्रह धरत काही प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला. खरं या वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS, MS, MD हे डॉक्टर आहेतच, पण होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी या डॉक्टरांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. पहिल्या वर्गामध्ये बोलणारे डॉक्टर हे खास करून फार मोठ्या शहरामध्ये आहेत, निम्न शहरांमध्ये सुद्धा आहेत, तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा ते उपचार देण्याचा प्रयत्न करतात. पण मी अवधूरी या ठिकाणी सांगितले म्हणजे होमिओपॅथी असतील, आयुर्वेदाचे डॉक्टर असतील, युनानीमधील असतील, हे सर्व डॉक्टर सेवामय वृत्तीने ग्रामीण भागातल्या जनतेची सेवा गेल्या अनेक वर्ष प्रदीर्घ पद्धतीने त्या ठिकाणी करत आहे. पण आदरणीय शुक्रा त्यांनी मग सांगितली ती बाब खरी आहे, खेड्यापाड्यात, गावात, शहरामध्ये सुद्धा आजही इतर काही मान्यवरांच्या बरोबरीस डॉक्टर या समाजाच्या महत्वाच्या घटकांना खूप आदराचं स्थान आहे. आपला आजार योग्य ते उपचारांच्या माध्यमातून चांगला बरा करणारे डॉक्टर इवढापुरत सिव्हिल समाज त्यांच्याकडे बघत नाही, तर समाजाच्या गरजा, सामाजिक भूक, समाजाचा वेगवेगळ्या स्तरावरती असलेलं सामाजिक कार्य यामध्ये डॉक्टरांचा अलीकडच्या कालावधीमध्ये वाढलेला सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणावरती अत्यंत सुख्य पद्धतीचा झालेला पाहायला मिळतो. पण स्वाभाविकपणाने एक गोष्ट निश्चितपणाने अनुभवायला मिळते आहे की 5-50 वर्षापूर्वी आजारांची संख्याही सीमित होती, निदान करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा फरक होता. आणि मगाशी आदरणीय ताईने या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपल्या फॅमिली डॉक्टरांची संकल्पना त्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होती. मला आठवते की आमच्या लहानपणामध्ये फॅमिली डॉक्टर नक्की असायचे, मग ते माझ्या मुलांसारखे खेडेगावात असतील, रोयासारखे तालुक्याच्या ठिकाणी असतील, किंवा मुंबईमध्ये आल्याच्या नंतर कुठल्या डॉक्टरांकडे जावं, त्या डॉक्टरांचं नाव सुद्धा त्या कालावधीमध्ये ठरलेलं होतं. एक तरीची फॅमिलीची एक अटॅचमेंट अशी डॉक्टरांच्याकडे अशा पद्धतीने होती की आपल्या डॉक्टरांच्याकडे गेल्याच्या नंतर आपला आजार, आपला ताप, आपल्याला झालेला खोकला, आपल्याला झालेला कुठली व्याधी सहकर्त्या निश्चितपणे दूर असा विश्वास डॉक्टरांकडे त्या नावाने जातात असतानाच रुग्णांच्या मनात, पेशंटच्या मनामध्ये त्या कालावधीमध्ये असतात. आणि डॉक्टरांची भेट झाल्यावर त्यांनी नाडीवरती हात ठेवल्यावर त्या आजारामधलं नेमकं नेमकं रुग्ण काय हे सुद्धा त्या फॅमिली डॉक्टरांना कळायचं. एखाद्या निष्ठांत डॉक्टरांच्याकडे गेल्याच्या नंतर सुद्धा जे योग्य ते निदान व्हायचं नाही ते फॅमिली डॉक्टरांच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये सुद्धा निश्चितपणे व्हायचं. पण गेल्या 25-30 वर्षात एकंदरीत ग्लोबल वॉर्मिंग असेल, वेगवेगळे झालेले परिणाम असतील, याच्यामुळे आजारांची संख्या ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली. आणि आजारांच्या संख्येबरोबर चिकित्सा करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचं आपल्याला पाहिलं. पण एका बाजूला अलीकडे डॉक्टरांच्याकडे आपण गेल्याच्या नंतर फॅमिली डॉक्टरांची संकल्पना जवळपास संपुष्टात झाल्याचं नंतर आपण नवीन डॉक्टरांच्याकडे गेलो, कुठे गेलो, निष्ठा डॉक्टरांच्याकडे गेलो,
तर तुमच्या सर्वच गोष्टीची तपासणी केल्याशिवाय तुमच्यावरचे उपचार सुद्धा सुरू होत नाही, त्याची आवश्यकता आहे. अशा या आधुनिक काळाच्या मध्ये योग्यच्या तंत्रज्ञानाचा वापर करत अचूक निदान आपल्या रुग्णाचं करणं हे डॉक्टरांचं काम राहत असते. आणि त्या पद्धतीने या बदललेल्या व्यवस्थेमध्ये डॉक्टरांचं एक स्थान एक वेगळ्यापैकी समाजामध्ये निर्माण झाल्याचं चित्र पाहत असतो. अशा वेळेला रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढली, जशी आधाराची संख्या वाढली तशी रुग्णांची संख्या वाढली. पूर्वी 50-60 बंदीच्या आधी व्हायच्या, अलीकडच्या बंदा कालावधीमध्ये 35-30 पर्यंत आल्या, आणि आता तर 20-25 तरुणांना सुद्धा हृदयविकार झाल्याचं अनेक वेळेला आपल्या निदर्शनात येतं. त्यावेळेला तर नेमकं आधार नेमका काय याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळी भीती ही समाजामध्ये त्या निमित्ताने निर्माण होतात. पण असं असताना सुद्धा एका बाजूला वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर या समाजामध्ये समाजकार्य करत असतात. अनेक वेळा आम्ही पाहतो की लायन्स क्लबचे मेंबर हे डॉक्टर असतातच, रोटरी क्लबचे मेंबर हे सुद्धा डॉक्टर त्या निमित्ताने असतात. पण त्याच्या पलीकडे सुद्धा समाजाची अधिक गरज आहे, त्या समाजाची अधिक भूक आहे असं मानणारा डॉक्टरांचा वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्या निमित्ताने आहे. हे आमचे डॉक्टर वसंतराव पवारांचं त्या निमित्ताने उदाहरण देईल की जे वैद्यकीय पेशाने डॉक्टर होते पण शिक्षण प्रसारण मंडळ नाशिक सारख्या परिसरामध्ये काढत पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षणाचं भवितर काम घेण्याचं काम सुद्धा डॉक्टर वसंतराव पवारांनी अतिशय उत्तम पद्धतीने केलं. कधी काही आदरणीय पवार लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली, कधी विधान परिषदेमध्ये त्यांना त्या निमित्ताने काम करतात हे मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं. मगाशी आमच्या सहकाऱ्यांनी याठिकाणी सांगितले की मला असं वाटतं पाटणचे असतील किंवा सतारांतील असतील की आम्ही काम करत असताना आमची योग्य नोंद पक्षाकडे कशामध्ये राहील. आज डॉक्टर सहिता या ठिकाणी आहे, आमची महिला भगिनी अल्पसंख्याक समाजातले मुंबई महापालिकेवरती आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादातून त्या दोनदा निर्वाचित झाल्या आणि आज मुंबई महापालिकेमध्ये विरोधी पक्षाच्या माध्यमातून प्रभावीपणाने प्रश्न केवळ आरोग्याचे नाही तर साऱ्या मुंबईचे प्रश्न मांडण्याचं भारताने काम उत्तम पद्धतीने कोण करत आहे तर माझे राजकीय आणि LLB आहे. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतकं ज्ञान घेतल्याच्या नंतर सुद्धा पक्षीय दृष्टिकोनातून एका बाजूला काम करणं, एका बाजूला सेवा प्रवृत्तीने रुग्णाला सेवा देणं, पण ज्या विचारधारेमध्ये आपण काम करतो ती विचारधारा जनमानसामध्ये अधिक कशी आपल्याला प्रभावीपणाने रुजवता येईल आणि आपल्याला मिळालेली संधी ती कदाचित नगरसेविकापुरतं सीमित असेल पण त्या माध्यमातून सुद्धा मुंबई सरकार या मुंबई शहरात मोठ्या शहरामध्ये या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरामध्ये प्रश्न कसे सोडता येतील याची सांगड सामाजिक बांधिलकी आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळू शकते. आज आपण सर्वजण एवढ्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत की आपण सर्वजण डॉक्टरी वैद्यकीय सेवेवरती समाज करणार करणाऱ्या व्यक्तिरेखांमध्ये आपण एक प्रमुख आधारस्तंभ त्या निमित्ताने म्हणून वेगवेगळे प्रश्न त्या कालावधीमध्ये निर्माण झाले आणि अलीकडच्या कालावधीमध्ये विद्यमान सरकारने आपल्या या समग्र गोष्टीच्या वतीमध्ये घेतलेले निर्णय हे आपल्याला सर्वांना निश्चितपणाने क्लेशकारक करतात. एका बाजूला वैद्यकीय सेवाही करायची आणि नवीन नवीन या संबंध क्लिष्ट केलेल्या कायद्याच्यामुळे अनेक गोष्टींना सामोरं सुद्धा जायचं हे एक तऱ्हेचं विसंग चित्र विद्यमान सरकारच्या माध्यमातून पाहिलं. आणि खरं मगाशी दिलीपराव म्हणाल त्याप्रमाणे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील एकंदरीत रुग्णांची वाढणारी संख्या उपलब्ध असलेले डॉक्टर्स आम्ही सगळेजण ग्रामीण भागामध्ये काम केलेलं असल्यामुळे एकेकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं तेव्हा अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रावरती वैद्यकीय अधिकारी नसायचे, अनेक ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी नसायचे. त्याचा परिणाम शासनावरती होत होता पण रुग्णांच्या सेवेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेज वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या कालावधीमध्ये प्रयत्न आम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये होतो त्यावेळेला आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनातून केले गेले. खासगी वैद्यकीय विद्यालय एका बाजूला निघाले असते पण शासकीय वैद्यकीय विद्यालय कशी निघतील याचाही प्रयत्न त्या कालावधीमध्ये केला. आणि मगाशी मला असं वाटतं म्हणजे डॉक्टर काळे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की आज नर्सेसची संख्या आणि नर्सेसची आवश्यकता हा सुद्धा आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग आहे. मला आनंद आणि अभिमान आहे की माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांच्यामुळे या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याला माझ्या कोकणात विशेष करून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात फक्त ANM कोर्स होता पण या तिन्ही जिल्ह्यात एकाच वेळेला JNM कोर्स मी सुरू केला. 60 विद्यार्थी भगिनी या JNM मी 2010 सालामध्ये अर्थसंकल्पात घोषणा केली आणि 11 ते 12 या आर्थिक वर्षापासून शैक्षणिक वर्षापासून JNM कोर्स तिन्ही जिल्ह्यात कसा सुरू होईल
याची खबरदारी घेतली आणि 2014 सालामध्ये 180 आमच्या भगिनी जेएनएमचा कोर्स घेऊन आज याला नर्सिंग व्यवसायामध्ये त्या ठिकाणी बाहेर आल्या. त्यावेळेला पवार साहेबांचे मुंबईमध्ये वेगवेगळी ट्रस्ट हॉस्पिटल आहे याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या ज्यावेळेला दक्षिण भारतातल्या केरळातल्या आमच्या भगिनी आम्ही बघतो त्याच्याबद्दल मला आक्षेप म्हणण्याचं कधीच कारण नाही. पण आज आमच्या मराठवाड्या भगिनी सुद्धा या महाराष्ट्रातल्या उत्तम पद्धतीने रुग्णांना सेवा देऊ शकतात. तर केवळ ते जेएनएम झालेले नाही, केवळ त्यांना प्रशिक्षण मिळालं नाही, पण त्यांची संधी जी काही गमावली जात होती ती देण्यासंबंधीचं काम सुद्धा त्या कालावधीमध्ये आम्हाला समाधान करता आलं त्याचा आनंद निश्चितपणे वाटतो. आज एका बाजूला वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून रुग्णाला बरं करणं हा एक महत्वाचा भाग आहे, पण त्याचबरोबर समाजामध्ये सुद्धा एक तऱ्हेचं स्वास्थ्य निर्माण करण्याची भूमिका ही सुद्धा आपल्याला समाधान घेण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात हे काम जसं डिग्रीच आहे काही वेळेला अचूकतेने आजाराचं निदान करणं हा अनेक वेळेला आपल्या वैद्यकीय ज्ञानाची परीक्षा असते आणि त्याच्यामुळे कळत न कळत एखादा आजार बळावलेला असला रुग्णाला तुम्ही वैद्यकीय सेवा सुद्धा दिली आणि त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर गेल्या 10-15 वर्षात डॉक्टरांच्या वरती खापर फोडण्याचं प्रमाण सुद्धा दुर्दैवाने वाढलं. अशा वेळेला हॉस्पिटलवरती होणारे हल्ले असतील, शासकीय रुग्णालयामध्ये होणारे सुद्धा हल्ले असतील याची संख्या ज्यावेळेला दिवसेंदिवस वाढते त्याला समाजामध्ये एक तऱ्हेची अस्वस्थता निर्माण होते. अशा काळामध्ये सुप्रियाताईंनी पुढाकार घेतला आणि डॉक्टरांच्या वरती हल्ले होण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने काही कायदे करावे ही भूमिका द्यावयाला आम्ही सत्यवती असताना त्यांनी प्रकारपणे त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्यातून एक तऱ्हेचं कवच देण्याचा प्रयत्न हा लोकशाहीकडचं सरकार असताना प्रामुख्याने त्या कालावधीमध्ये दिला आहे. पण आज नेमकी उलटी स्थिती पाहण्यात येते, हा नेमका आज बदललेला अनुभव आला होता. अशा वेळेला आपली समाजामध्ये असलेलं स्थान आणि मग एका बाजूला आरोग्यविषयक आपण देत असलेला सल्ला किंवा करत असलेले उपचार आणि त्याच वेळेला समाजाचं झालेलं नवीन दुखणं याच्यावर करायचा विचार याची गोष्टीची गरज खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता तुम्ही या ठिकाणी देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती प्रणमुखा मुखर्जी यांचं कोव्हिलेशन गव्हर्नमेंट किंवा असं काहीतरी पुस्तक तयार करत आहे, हे मी पुस्तक पाहिलं आणि त्याच्यावरती पवार साहेबांच्या वरचा एक चॅप्टर आहे. साहेबांच्या आयुष्यामधल्या महत्वाच्या अनेक घटना त्यांनी प्रणव मुखर्जी साहेबांनी लिहिल्या पण मुखर्जी साहेबांनी एक ठळकपणाने पॅराग्राफ लिहिलेला आहे की 2004 सालामध्ये ज्यावेळी युपीएचं गव्हर्नमेंट आलं त्याला या देशामध्ये 4 महत्वाची खाती मानली जातात की साऊथ ब्लॉक नॉर्थ ब्लॉक मध्ये असतात त्याच्यामध्ये परराष्ट्र खातं असतं, संरक्षण खातं असतं, गृहमंत्रीपद असतं, अर्थमंत्रीपद असतं. पवार साहेबांनी मागितलं तर कुठलंही खातं त्यांना मिळू शकलं असतं याचा उल्लेख सुनील तटकरे नाही करत, या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करतात. की पवार साहेबांनी कृषी खातं घेतल्याच्या नंतर या कृषी खात्याच्या मध्ये झालेला अमूलाग्र बदल या देशाच्या अर्थनीतीला मोठ्या प्रमाणावर चालना देणारा ठरला. पण देशातली 65% जनता जी आज कृषी प्रधान देश म्हणून बांधत होतो तो पुन्हा एकदा देश कृषी प्रधान जगाच्या पाठीवरती अधोरेखित करण्याचं काम पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं याचा अभिनंदन संस्कृती आयुष्याची पूर्ण केली. काळे साहेब आज मला जर काय असं वाटलं की मला अस्वस्थ वाटतंय तर तुम्ही मला रक्तदाबाचं मशीन लावा आणि तपासा माझा रक्तदाब किती आहे किंवा माझ्या हृदयाचे प्रेम कमी झाले का जास्ती झाले. पण एक मला असं जगातले डॉक्टर आहे की समोर बसलेल्यांच्या हृदयाचे ठुकी किती आहे आणि असे आमच्यासारखे अनेक राजकीय कार्यकर्ते आहेत की त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आलं आहे त्याला कुठला नेमका अनुभवाची त्याला नेमकं काय उपचार करायचा आहे. आपल्या सर्वांचं दायित्व देशाचे फॅमिली डॉक्टर म्हणजे पवार साहेब. मला हे सांगायचं आहे की आज देश पूर्ण देश आणि राज्य आज आजारी नेमका कुठला आजार झालाय त्याच्यावरती नेमका कुठला उपचार करायचा आहे त्याचा आता
कॅरिंग करायचं आहे का आणखी काय काय करायचं आहे असं वेगवेगळे प्रश्न वैद्यकीय परिभाषेत मी तुम्हाला केले तर तुमच्यापैकी अनेक जणांना ते सांगता येऊ शकेल. पण आज देशालाच आजार झाला असल्याच्या नंतर या आजारावरती उपचार करणाऱ्या विद्या तज्ञ असलेल्या वैद्यकीय ज्ञान असलेल्या समाज ज्ञान असलेल्या मनाची आवश्यकता आहे. ती केवळ भूक या देशाची भागू शकतं. आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व साहेबांच्याकडे बघूनच तुम्हाला माझा समजा येणार नाही तर साहेबांच्या विचारप्रणालीतून समग्र देशामध्ये राज्यामध्ये ठिकठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये व्यावसायिकांच्या मनामध्ये वकिलांच्या मनामध्ये शिक्षकांच्या मनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मनामध्ये डॉक्टरांच्या मनामध्ये जी काही अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्याच्यावरती उपाय करण्याची आता गरज ही मोठ्या प्रमाणात आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेला साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल त्यावेळेला एक वेगळं डायग्नोसिस केंद्र म्हणण्यापेक्षा एक असलं एक नवीन असं आपल्याला मिळेल की खरं जाऊन आपल्या गावात आपल्या शहरात तशाच पद्धतीचे उपचार करण्याची जर काही तुम्ही भूमिका निश्चितपणाने केली तर या देशाचा आजार 2019 साला बरा होण्यासाठी आपल्या सर्वांची त्याच्यासाठी काही लिखित स्वरूपात प्रिस्क्रिप्शन देण्याची गरज नाही. प्रिस्क्रिप्शन देताना सुद्धा कुठल्या नेमक्या गोळ्या द्यायच्या त्या गोळ्या म्हणजे काय कुठल्या द्यायच्या त्याही तुम्हाला माहिती आहे. त्या गोळ्या देतात आणि त्याच्यात एक मंत्र देतात की हा पवारसाहेब रुपी मंत्र आहे. तर जनतेच्या आधाराच्या वरती सरकार उपाय होऊन लोक चांगल्या पद्धतीचं स्वास्थ्य जगायला जातील असा विश्वास मला त्यानिमित्त काळामध्ये काम करायचं आहे. आणि याची मला जाणीव आहे की वेगवेगळ्या स्तरावर ते काम करणारे आपण जे काही डॉक्टर्स आहात आज पक्षाच्या विचारसरणीशी आपण जोडले गेलेले आहात त्याहीपेक्षा साहेबांच्या वरती प्रेम करणारे आपण डॉक्टर्स आहात आणि ताईंनी आपल्याला या विचाराशी अधिक कंटेक्स्ट नेता येईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यानिमित्ताने केले. अशा वेळेला स्वाभाविकपणे आपली जबाबदारी वाढते. गेल्याच आठवड्यात समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणजे वकील मित्रांची आमची बैठक या ठिकाणी झाली. आज डॉक्टर साहेबांची भेट या ठिकाणी होते. वकील आणि डॉक्टर हे समाजातले दोन्ही महत्वाचे अंगभूत घटक आहेत. पण डॉक्टर हे आणखी प्रभावीपणाने आहेत कारण वकील आणि अशी त्यांची संख्या मर्यादित राहते. पण रुग्ण आणि डॉक्टर यांच्या संख्येमधली गणित जर तुम्हाला मला कधी मांडता येऊ शकत अशा वेळेला आपल्या सर्वांच्यावरची जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यावेळेला आपण एका विचारधारणेच्या माध्यमातून ज्या वेळेला काम करत असतो त्या विचारधारेला बळकटी कशामध्ये येऊ शकेल त्याचं काम आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी करता येईल. हे खरं आहे की आपला वैद्यकीय व्यवसाय आणि मग आपल्याला पक्षीय स्वरूपाचं काम किंवा सामाजिक स्वरूपाचं काम पण आपली स्वतंत्रपणाची ओळख त्यानिमित्ताने देते. आता माझ्या गावातले डॉक्टर फरेंची मावकरी आले हे सूत्रसंचलनकार आणि डॉक्टर विश्वनाथ देशमुख हे माझ्या गावातले आहेत. आता हे आमच्या नगरपालिकेला उभे झाले होते त्यांची समजूत घ्यायची मी डॉक्टरांची बाबा नका नगरपालिकेला उभारो तुम्ही मला वेगळी मदत करा तुम्हाला नंतर मला काहीतरी बघता येईल. त्याने ऐकलं मी का सांगतो याचं म्हणजे की डॉक्टरांना सुद्धा सोबत घेत आम्हाला जे काय वैचारिक दिशा साहेबांच्या मुळे मिळालेली आहे त्याची दृष्टी मनामध्ये ठेवत आम्ही आपापल्या परिसरामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज शिवाजी नगरपालिकेमध्ये डॉक्टर अबू राऊत हे जे काय आज उमेदवारी प्रॅक्टिस करतात त्यांना थेटपणाने ते अल्पसंख्याक आहेत आणि डॉक्टरही आहे त्यांना स्वीकृत सदस्य का होईना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मला नेमकं आलं त्याचा उल्लेख आहे. त्या त्या वेळेला आपण दिलेलं योगदान त्याचा विचार निश्चितपणाने होईल पण आज सर्वाधिक गरज आपल्या सर्वांच्या विचारूपी उपचाराची जी या समाजाची विक्रीची आवश्यकता आहे आणि ती आपण आपापल्या पद्धतीने करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला. हा समस्त देश जो काय आज आधारित झाल्यासारखं चित्र दिसतं आपल्याला आणि ती वास्तवी आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता त्याचा उदय कधी ना कधीतरी निश्चितपणे होऊ शकतो आहे त्याची सुरुवात सुद्धा त्यानिमित्ताने झालेली आहे. अशा वेळेला या विचारधारेचं बळ आपल्याला वाढवत देऊ शकतो. सर्वांनी जर काही प्रयत्न केला तर निश्चितपणाने आपल्याला यश होऊ शकेल. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून डॉक्टर काळे साहेब असतील दरबार साहेब असतील या सर्व सहकार्यांची भेट घेऊन असते. मी आणि अधिकारा दौरा केला त्याच्या वेळेला सुद्धा जिल्ह्याच्या डॉक्टर सेलच्या सहकार्यांना भेटतो आणि तर त्यांच्या दौऱ्यांचं त्यांचं नियोजन जे वेगळ्या पद्धतीचं असतं समाजाच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना सुद्धा त्यानिमित्ताने भेटत असतात. भविष्याच्या कालावधीमध्ये
त्याला अग्रस्थानाने त्या ठिकाणी बोलवलं जाईल, सन्मानपूर्वक बोलवलं जाईल. राजकीय कार्यकर्ता आणि डॉक्टर राजकीय कार्यकर्ता याच्यातला गुणात्मक फरक समजून घेऊन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला सन्मानपूर्वक सोबत घेत जय हिंद, जय भारत.